आणि मला तुम्हाला आपण देऊया नवरा द्यायचं मला तुम्हाला पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आलाय उमेश पाटीलच्या बॅट मध्ये येतोय पहिला सावकार चांगली सुरुवात केली रोटे संघाने नवरा द्यायचे क्रॉस बॉक्स मध्ये मला तो मॅच भरत मात्र यांच्या शुभास्ते मला तुम्हाला दिला होता आपण ट्रॉफी सुद्धा द्यायची जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेल्या सर्व मान्यवर खेळाडूंचं हार्दिक स्वागत गावदेव आगासन क्रिकेट संघ 40+ आयोजित आपण गावदेव चषक 20-23 दमदार आयोजन आपण पाहतोय अजून एक क्वार्टर फायनल ची मॅच इथून जो संघ जिंकेल तर पुढच्या फेरीत धडक मारेल हा चेंडू पुन्हा ऑन साइड ला वळवलाय चेंडू जोपर्यंत शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये फीड होईल एक धावी ते कंप्लीट केले होते धावसंख्या 10 फलकार आपण पाहू शकतो बघा 5 धावा धाव फलकाती लागल्या बालाराम गोलंदाजी मार्क वर ओव्हर दिकडे मार्ग होतो स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो नितीन पाटील ला खातं उघडायचं आता इथून पाहायचं आता कशा प्रकारे बॅटिंग केलं दोन्ही संघ खूप चांगले संघ 40+ असोसिएशन मधले चेंडू लॉकलाईनचा चेंडू सन्मान दिला यावेळेला पुश केलं जेंटल पुश बघायला मिळेल ते जोपर्यंत चेंडू मिडॉनला फीड होईल एक धाव कंप्लीट केलं धावसंख्या 10 फलकार आपण पाहू शकता याबेला 6 धाव आपण पाहू शकता तर चैनू मुंडे बघा आल्यात नाही आता वातावरण गरम होईल नितीन नाही पैठणी मिळाली तुमच्या सौभाग्यासाठी खुश असेल आता कलर पण तुम्ही चॉईसच घेतलाय हा चेंडू फटका सुरू आहे काय क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केली पाचा दुसरी होते का 2 धावा कंप्लीट केले तर गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या 10 फलकार ते आपण पाहू शकता ज्यावेळेला 8 धावा सुरुवात चांगली गेली 8 धावा अशोक पाटील धाव फलकार ती लागले स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो उमेश चांगली बॅटिंग करतो उमेशच्या बॅटरवर एक चौकार देखील आलाय बालाराम कोलंबची मार्कवर P1 मधले षटक करतो राईट आर्म राऊंड उघडणं मारा करतोय चांगला चेंडू त्या बॉलर बॅक आपण खोदून काढलाय मिड ऑफ वरून चेंडू चालला यावेळेला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल लॉंग ऑफला 2 धावा कंप्लीट केले जात आहे फेकी अचूक घेत नाहीये बॅकिंग आहे तिथे धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपण पाहू शकता 10 धावा धाव फलकाती लागलेत पुढचा गोलंदाजी मार्कवर बालाराम राईट आर्म राऊंड गड्डा मारा करतो उमेश खूप चांगली बॅटिंग करतोय राऊंड दगड मारा करतोय चांगला चेंडू तो खोदून काढला या वेळेला कार्पेटच्या चेंडू चालला मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय डीप मधन जोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय 2 धावा कंप्लीट झाले आहेत बिंदास येतोय फेकी करतोय 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या 10 फलकार आपण पाहू शकतो 12 धावा धाव फलकती लागल्यात क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाला तो पहिला संघ आपण पहिला तर दोघीचा पारा 40+ संघ पाहिजे इथून कोणता संघ नितीन त्याच्यावर फाईट बॅक करतोय का आपण तर आज एक संघ निघेल आणि त्याला उद्या लवकर लवकर म्हणजे आपण 3 वाजता त्याला यायचंय सेमी फायनल खेळण्यासाठी जो संघ येईल त्याला 3 वाजता इथे टच राहायचंय गोलंदाजी मार्कवर गंगाराम येतोय पाच आता गंगाराम कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय स्ट्रायकरला नितीन पाटील एक चांगला यष्टीरक्षक बॅटर या संघाचा बारा धावा धावपाल खाती आहेत गंगाराम वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक झालंय ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता शॉर्ट पॉईंट ला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता लॉंग ऑनला वडीश लॉंग ऑनला डीप मध्ये एक लॉंग ऑनला आहे मिड विकेटला बिंदात जात आहेत एक फाईन लेगला आहे ऑफ साइडला शॉक थर्मॅन पॉइंट कवर स्वीपा कवर आपण बघितलं तर कवर पॉइंटला क्षेत्रक्षण तैनात आहे चांगला चेंडू त्या खोदून काढला यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती ते गंगारामची सुरुवात चांगली झाली
स्वीपा कवरला चित्रशन तैनात आहे। धावा 12 धाव फलकावरती महत्वपूर्ण लड़त इथून जो जिंकेल तो देवीच्या पराफोटी प्लस संघावर फाइट बैक करेल। गंगारा राइट आर्म ओवरकडे मार्क आहे। चेंडू प्रचंड वेग होता या वेळेला, रिएक्शन वरना वाटते की झेल सुटलाय का काय। विक्रम कडून झेल सुटलाय। धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 13 धावा धाव फलकावरती लागलेत। स्ट्राइकिंगला उमेश ला आपण पाहू शकता, उमेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय। राउंड एकदा मारा करण्यासाठी सज्ज झालेत। एंड बदलला, आता उमेश साठी क्षेत्ररक्षण बदललं जातंय। ऑन साइडला शॉर्ट फाइन लेग, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला, एक मिड विकेटला, एक लॉन्ग वनला। चंद्रकांत पायचा आता कोणत्या पोझिशनला जातोय। चंद्रकांत आपण बघितले तर शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये तैनात आहे। वडीश लॉन्ग ऑन लाईक क्षेत्रक्षण तैनात, एक स्कोअर लागला क्षेत्रक्षण तैनात आहे। चांगला चेंडू खोदून काढला या वेळेला, चेंडू चाललाय आपण वडीश लॉन्ग ऑनला क्षेत्रक्षण मिळतो या वेळेला। किशोर खूप चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालंय। दोन धावा इथून कंप्लीट केले जात आहेत। संख्या 10 फलकावर आपण पाहू शकता 15 धावा धावफल कधी लागले, 15 धावा धावफल कधी लागलेत। गंगाराम राइट आर्म राउंड गट मारा करतोय। स्ट्राइकरला उमेशला आपण पाहू शकता, फक्त उमेश पाहिजे कशा प्रकारे तीन बॅटिंग करतोय। चांगला चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर चेंडू, वेस्टर्नचा वेध घेतलाय। बॅटर बाद होतो या वेळेला, उमेशला मैदान सोडावं लागतंय। नवीन बॅटर तो संघ नायक किशोर भंडारी, फक्त किशोर आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय। तर नितीन आणि किशोरला मात्र चांगली भागीदारी करावी लागणार आहे। धाव फलकावरती धावा लागल्यात 15। दोन षटक आपण बघतो, दुसरं षटक प्रगती पथावर आहे। नवीन बॅटर किशोर, तिसरं षटक आपण बघतो, दुसरं षटक प्रगती पथावर आहे। लॉर्ड्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत घाडीली चषकाचे षटकानंतर। किशोर आपण इथं संघनायक आला मैदानावर, नितीन आता इथून पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल। अशोक पाटील भरपूर स्पर्धा देतात पुढच्या महिन्यात, अपकमिंग टुर्नामेंट गुरुदत्त 11 सागा फुटी प्लस संघाची देखील स्पर्धा येणार आहे। 4 दिवसीय ती स्पर्धा, आणि अशोक पाटील त्या स्पर्धेसाठी सोन्याचा कॉईन असणार आहे। मालिका वीर जो खेळाडू ठरेल त्याला। चांगला चेंडू होता या वेळेला, कॉर्ड बियांचा अपील झालाय। बॅटर पापण होता, पंच सांगतात की बॅट ग्राउंडिंग झाली जमिनीला। संख्या फलकावर आपण पाहू शकता 15 धावा धाफल कधी झाले। अशोक पाटील वातावरण शांत झालं, धावा देखील शांत झाले, येतच नाहीत धावा। गंगाराम राईट आर्म ओवर दिकडे मारा करतो स्ट्राइकला, किशोर भंडारीला आपण पाहू शकता इथून बाजूत आक्रमणाला सुरुवात करायला। हा चेंडू पुन्हा एकदा वाईड वर्करचा वापर केलाय, चांगली गोलंदाजी बघायला मिळते। अप्रतिम षटक आलंय, या षटकात धावा दिल्यात फक्त आणि फक्त 3 धावा। गंगारामची गोलंदाजी आवडे टाळा जरूर झाल्यात पाहिजेत। लॉर्ड्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो घरी चषकाचा पहिलीच मॅच असणार आहे। आपण बघितले तर 26 तारखेला अगासन फोर्टी प्लस विपक्ष खिडकाई, त्यानंतर चिकनगर विपक्ष पिसवली, तिसरी मॅच वाकलन फोर्टी प्लस विपक्ष उंबारली, हेडुटने फोर्टी प्लस विपक्ष नावाली, नवनास तालुक्याचा संघ खेळताना दिसेल, आणि 27 तारखेला कंबालपाडा फोर्टी प्लस विपक्ष मोहिनी, सागाव फोर्टी प्लस विपक्ष काटई, आजदे फोर्टी प्लस विपक्ष चिंचवडदापाडा, आणि हेडुटने फोर्टी प्लस विपक्ष खारडी। अशा आपण बघितलं 16 संघ खेळणार आहेत 2 दिवस। देसाई आहे, सॉरी मला वाटलं की हिडुटने, देसाई आहे, देसाई खाली ही मॅच म्हणजे खूप चांगली मॅच बघायला मिळेल, कारण का सर्व संघांनी वेळेवर या आयोजकांना सहकार्य करा। 15 धावा धाफल कधी लागल्यात, 15 धावा धाफल करते आहेत। दुसरं षटक
संपलंय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाजी मार्कर किशोर. किशोर पुनितीन सफल झाले. या वेळेला ऑन साईडला आपण बोलले तर लेफ्ट शॉट खेळायचं तर बॅटच्या टोला चेंडू लागलाय. एक धाव इथे कंप्लीट केलं तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला आपण आता 16 धावा. अशोक पाटील अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा निघतात पाहिजे आता. 16 धावा धावफल करते. किशोर राईट आर्म ओवर तिकडे मारत होता. किशोर तो किशोर फटका चांगला. या वेळेला स्ट्रेट डाऊन बघायला मिळतो. या वेळेला पडल्या तर चेंडू थोडासा आपण इथं टर्न देखील घेतो. नितीनजीचा चौकार दाना तिथे चेंडू थांबला. दोनच धाव मिळतात. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 18 धावा. दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपण पाहतोय. इथून जिंकलात तर फाईट बॅक कराल देवीच्या पडावर. तिथून जिंकलात तर सेमीफायनलमध्ये. काल काय जबरदस्त बॅटिंग केली चिकनगरच्या आपण होतं हरेश खेडेनी. असंच वातावरण अशोक पाटील आणि काय बॅटिंग केली. 58 चेस करत होत्या. चेंडू या वेळेला वाईड. चेंडूची छेडछाणी केली आहे. बॅटची कळा लागली. 18 धावा धाव फलकारते. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. अगासन फुटी प्लस संघाच्या माझ्या यजमान आहेत. स्वतः यजमानमध्ये आपण त्या स्पर्धेत खेळत आहेत. 18 धावा दाफल करते. पण गोलंदाजी मारकर किशोर राईट आर्म ओवर तिकडे मारकर किशोर तो किशोर. आ चेंडू खोदून काढला. या वेळेला मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्रक्षक बेगाने तो बिंदास. दोन धावा कंप्लीट होत आहे. चांगलं क्षेत्रक्षण गुड थ्रो. दस्तक दाफल करते. 20 तिसरं षटक. अशोक पाटील प्रगती पथावर आहे. 20 धावा दाफल करते लागलाय. अजूनही आपण त्यानंतर एक षटक असणार आहे. या षटकातील चेंडू बाकी अजून दोन म्हणजे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता डबल धावा करावा लागणार आहे. किशोरला इथून मोठे फटके मारावे लागणार. किशोर तू किशोर. आ चेंडू डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला लॉंग ऑनला. क्षेत्रक्षक आहे बिंदास. दोन धावा कंप्लीट येतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाही क्षेत्रक्षण चांगलं होतं. फेकी चांगले होते. नितीन वेगाने धावतात. धावसंख्या धावफल करतो आपण पाहू शकता. 22 धावा. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. किशोर प्रयत्न करतो पण यश मिळत नाही त्याला. राईट आर्म ओवर तिकडे मारा करतोय. फुलटॉस आहे. उंच गेला चेंडू. झेलची शक्यता आहे. बिंदास आहे. चूक होणार नाही. बॅटरवाट कॅप्टनने कॅप्टनची विकेट मिळवली. अंतिम षटक आता कोण घेतो पाहिजे. चेंडू मुंडे देखील आले आहेत. वीस तवा धावफल करते आपण पाहू शकता. बावीस तवा धावफल करते लागल्यात. चेंडू लोक आपण आता मुंडे आले आहेत. काहीतरी बातचीत करतायत. काय लावायचं बक्षीस कसं लावायचं. अंतिम षटक. चंद्रकांत आलेत. सायकल नितीन सफल झाला. यष्ट्यांचा वेध. नाही हीच तर खासियत आहे ना चंद्रकांत पाटीलची. तुम्हाला काय जे करायचं ते मी करा. मला जे करायचं ते मी करणार आहे. सुरुवात चांगली गेली. 22 धावसंख्या. दिलीप पाटील तो नवीन बॅटर. बावीस धावसंख्या धाफल करते आपण पाहू शकता. अंतिम षटकातील 5 चेंडू बाकी आहेत.
चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे, किशोर आहे तिथे, त्याच्याकडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर झालंय चौकारामध्ये। धावसंख्या धावफलकाती 26वा उपयुक्त चौकाराला आहे, मच नीडेड चौकाराला आहे दिलीपच्या भारामधून। खरं शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे, चार चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे। गोलंदाजी मारा कोणा प्रपंच चंद्रकांत राइट आर्म राउंड कडनं मारा करतोय, स्ट्रायकरला दिलीप पाडेलला आपण पाहू शकता। अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत, आ चेंडू चांगला बघायला मिळाला, टर्न झालाय बॅटने, कधी टॉप चेंडूची समाप्ती 26 आहेत चेंडू बाकी, फक्त आणि फक्त अशोक पाटील सांगतात की 3 चेंडूचा खेळ बाकी, 1 चौकार आलाय। चांगली गोलंदाजी चंद्रकांतच्या माध्यमातून, जर्सी क्रमांक 8595 आहे, जेलची शक्यता आहे, क्षेत्रक्षक दूरवर आहेत, हरेश आहेत तिथे। धावसंख्या धावफलकाती 27, इथून जो संघ जिंकेल तो फाइट बॅक करेल देवीचा पाडा 40+ संघाबरोबर, आणि तिथून ती मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच असणार आहे। 27 धावा, चेंडू बाकी तर फक्त आणि फक्त 2, इथून आता शनिदासला एकात मोठा फटका मारावाच लागणार आहे। आज चेंडू खूप चांगला लेग ब्रेक बघायला मिळाला, बाहेर काढला चेंडूला पडल्यानंतर, चांगली गोलंदाजी बघायला मिळते, बायच्या स्वरूपात एक धाव मिळते। धावसंख्या धावफलकाती 28, एकच चेंडू बाकी, किती धावांचं लक्ष पाहायचंय। चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड वेगळा मारा करतो सायकल दिलीप, चांगला चेंडू होता, चांगला चेंडू इथं बघायला मिळालाय। एक धाव कम्प्लीट केली, धावसंख्या धावफलकाती 29, 30 धावांचं लक्ष असणार या वेळेला आपण, तर आगासन 40+ संघासमोर। बघा इनिंग संपल्यानंतर लगेच चेंडू घ्या पंचांकडे, पंचांकडनं चेंडू घ्यायचे आयोजक शरद मुंडे, चेंडू घ्या। तो मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन गायन यांच्याकडे, धन्यवाद। तीस धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं, लक्ष थोडस छोट वाटतं, मात्र वातावरण जर पाहिलं तर हे
लक्ष्य मोठंही होऊ शकतं भाऊ पाटील, आणि होतं बऱ्याच वेळा. क्लायमेट ज्यावेळी खराब असतो ना, ते फलंदाजांची थोडीशी परीक्षा लागते, आणि इथून जर जिंकलात तर देवीचा पाडा 40+ संघावर मॅच खेळावी लागेल. तर देवीचा पाडा कॅप्टन आपण 3 ओव्हर झाल्यानंतर इथे येऊन थांबा. आकाशांची एवन जोडी गुरु मुंडे आणि चैनू मुंडे यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 113 रुपयाचं कॅश प्राईज आहे. नेहमीच पक्ष्यांचा वर्षाव करतात, पक्ष्यांचा वर्षाव ही करतात भाऊ, आणि घरगुती वस्तू सुद्धा एवन जोडी नेहमीच देते गुरु मुंडे आणि चैनू मुंडे. पण इथे 113 रुपयाचं कॅश प्राईज त्यांनी ठेवलं, कदाचित चैनू जवळचा लक्की नंबर असावा. बघूया मॅचच्या दिशेने, स्ट्राईक एंडला आपण पाहतोया. कृष्णा मडवी आणि नो स्टेपला गंगारामला तुम्ही पाहतायत, आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज सुधीर काळे येत आहेत. 24 बॉल 30 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. पहिला चेंडू फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, पंचांचा इशारा, हॉलिंटेस काय सांगतात बघा. फिल्डरने सांगितलं चौकार भाऊ. चौकाराने आगाज केले कृष्णा मडवीने, दमदार सुरुवात केली, कारण 30 टार्गेट आहे आगासन 40+ संघासमोर. इथून जिंकला तर या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये देवीचा पाडा 40+ संघावर मॅच खेळावी लागेल. त्याही संघाची कामगिरी जबरदस्त राहिली. भाऊ मामा नाहीयेत देवीचा पाडा संघामध्ये. हा चेंडू कार्पेटच्या साइड खेळत आहेत, मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्रक्षक डीप मध्ये आहेत. नितीन पाटील आहे तिथे, म्हणजे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये. सलग 3 षटकार बरं गुरु मुंडे आणि चेंडू मुंडे यांच्या 2113 रुपयाचं कॅश प्राईज तर मिळेल, आणि पैठणीही मिळेल अशोक. सलग 3 षटकार, आणि पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक सुद्धा आपण पाहिलं किशोर मुंडेचं, म्हणजे त्यावेळी चेंडू मुंडे इथे उपस्थित नव्हते, आणि तर पारितोषिक मिळालं असं कदाचित किशोरला, कारण अर्धशतक त्याने ठोकलं पहिल्या मॅच मध्ये. पाच धावा धापल कधी लागले सुधीर कारण गोलंदाजी मार्क वर राईट ओर दुबी केस टॅकिंगला धनंजय आहेत. लेग स्टंपच्या थोडासा कदाचित बाहेर आहे, व्हाईट सेशर आलाय. एक धाव मिळेल, धावसंख्या 6 वरती पोहोचली. 2 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात आकाशन 40+ संघाला. सुधीर कारण राईट ओर द विकेट. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 30 टार्गेट आहे, मात्र कमी लेखून चालणार नाहीये. 1983 विश्व चषक आपण पाहिला, भारत वेस्ट इंडिज फायनल मॅच, भारतीय संघाचे 183 रन्स होते भाऊ. वेस्ट इंडिजने 2 वेळा वर्ल्ड कप जिंकला होता, हॅट्रिक झाली असती, म्हणजे धावा चेस झाला नाही. कपिल देवने पकडला तो झेल. स्वतः किशोर बंडारे आपण पाहिलं ना, स्वतः फॅस्ट पण निघालेले आहेत. गंगारामला माहिती आहे बॅटची कडा लागली, आणि खेळाडू होती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, आणि ती खेळाडू होती दाखवली ते गंगारामने, कारण त्याला माहिती आहे बॅटची कडा लागली, मग थांबायचं का मैदानात. तसे दबाव मध्ये दिसत भाऊ, ते धावत 6 झाल्या, 30 टार्गेट आहे. मॅच रंगतदार होऊ शकते, कारण पंडित कांचे षटक एक बॅलन्स आहे, कारण त्याने या मैदान मेडन ओव्हर सुद्धा टाकली आहे, 3 विकेट सुद्धा घेतले होते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज, स्ट्राईक एंडला किशोर आलेत, किशोर मुंडे. फटका चांगला आहे, सर्व बॅटने खेळत आहे. नितीन खूप वेगाने आले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय कृष्णाने.
पूर्ण धाव संख्या पुढे वाटते, आठ धावा झाल्यात। फटाक्यांचा आवाज आला अशोक, पहिल्या षटकात नऊ आलेत, अठरा बॉल मध्ये एकवीस अजूनही करायचे आहेत। नऊ धावा झाल्यात, अठरा बॉल मध्ये एकवीस करायचे आहेत। किशोर सायकिंडला जातात, मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलेत पंडित काळन, ज्याने आज पहिल्या बॅच मध्ये मेडन ओव्हर फेकली, पैठणी त्यांना मिळाली। इथे फिल्डिंग खराब झाली, बॅकअप भी नाही, धावा चार मिळतील, चौकार, धावा कमी आहेत भाऊ, एक एक रन्स तुमच्यासाठी महत्वाचे। ज्या गोलंदाने मेडन ओव्हर टाकली होती त्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, धावा झाल्या तेरा। किशोर चांगले बॅटर आहेत, आक्रमक बॅटर आहेत, बाउन्सर सुद्धा आलेत, सामना एन्जॉय करतायत, त्यांचं हार्दिक स्वागत। बाउन्सर लोकांना आवड असते भाऊ, काही वेळ मिळत नाही बारसा, काही लग्न सराई सुद्धा सुरू आहे। इथे फिल्डिंग खराब आहे, फिल्डिंग खराब आहे, एडू ने फोर्टी बस टीमची बॅक टू बॅक दोन चौकार आलेत, नंतर मॅच सोपी झाली। देवी सबाडा फोर्टी बस कॅप्टन नवनाथ मात्र आपण इथे उपस्थित राहायचे, धावा आता सतरा झाल्यात, फक्त तेरा रनची गरज आहे। मला असं वाटलं दोन मॅच जिंकले तर सिबूने बाउन्सर मागवले की काय, त्यांच्याच मागे मागे आलते तीन बाउन्सर। तेरा धावांची आता गरज आहे, सतरा धावा झालेल्या आहेत, दोन चौकार आले, बघा ना फिल्डिंग खराब आहे। सिबू एक जबरदस्त व्यक्ती, त्याला बाउन्सरची गरज ही नाहीये, एक हसी मजाचा भाग झाला। इथे फटका सुंदर आहे, पॉइंटच्या दिशेने खेळतात, आउटफील्ड फास्ट आहे, आणि आपण पाहतोय चेंडू म्हणजे सलग तिसरा चौकार आलाय, मतलब षटकार सलग तीन मारले सर पारितोषिक होतं, मतलब सलग तीन चौकार आलेत किशोरच्या बॅट बद्दल। धाव संख्या एकवीस, किशोर मुंडे आपण म्हणणार भाऊ चेंडूची वाट पाहतात आणि त्यानंतर वाट लावतात, वेट अँड वॉश क्रिकेट खेळतात ते। शॉर्ट अप लेनचा चेंडू होता, थोडस वेट ट्रान्सफर केला पॉइंटच्या दिशेने। उद्या पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गेसर फोर्टी प्लस विरुद्ध काटे फोर्टी प्लस, तुम्हाला धाव असते उपस्थित राहायचे। दुसरी मॅच साबे फोर्टी प्लस विरुद्ध अशोक पाटील अँड कंपनी फडकेपाडा, तिसरी मॅच अंतारली विरुद्ध नेवालीपाडा, आणि चौथी मॅच दातिवली ए विरुद्ध खिडकली। आठ संघांनी उद्या वेळ राहा, कारण उद्या नऊ सामने बाबा आपल्याला कव्हर करायचे आहेत। सोमनाथ मुंडे प्रचंड मेहनत या स्पर्धेत, पायाची दुखापत असतानाही बाबा सोमनाथ मुंडेनी प्रचंड मेहनत घेतली। राहुल आज मला वाटतं मॅच आहे अगस्टची, मला वाटतं आरवा टॉर्नमेंट, त्यामुळे राहुल आज दिसले नाही आपल्याला, सकाळी आले होते। बावीस धावा झाल्यात, फक्त आठ धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत, कारण स्पर्धा ठेवणं सोपं असतं, टीम सांगते म्हणून स्पर्धा ठेवायची, स्पर्धा ठेवल्यानंतर सर्वच खेळाडू येतात असं नाहीये, सांगतात त्यांना माहिती ना, सोमनाथ दवा करतील, आपण जाऊया थोडा आरामात, मग असं करायला नाही पाहिजे, स्पर्धा आपल्या गावची आहे टीमची आहे, मग सर्वांनी एकत्र येऊन मदत करायला हवी। इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळताय, गॅप भरपूर मोठी आहे, आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, विजयच्या दिशेने वाटचाल करत असताना अगासन फोर्टी प्लस संघ या मॅचमध्ये फक्त चार धावा आता या मॅचमध्ये करायचे आहेत विजयासाठी। काय जबरदस्त बॅटिंग आता सुरू आहे, गंगाराम बाद झाल्यानंतर धावा आपण पाहतो, या षटकात चार चौकार अजून आलेत, एक सिंगल आले, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे। दोन षटकाचा खेळ संपलाय, बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे, चार धावांची अजूनही गरज आहे।
नक्कीच आगासन संघाला फक्त चार धावांची गरज आहे. त्यांच्या विरोधात हेडूटने 40 प्लस संघ खेळतोय. देवीचा बाळा संघाने दोन सामने जिंकलेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. गोलंदाज भीमचंद्र काळे आहेत. 11 चेंडू मध्ये चार करायचे आहेत. तो धावा फारशा झाल्या नाही या मॅच मध्ये. 29 धावा बनवल्या होत्या. आणि इथे मात्र विजयाचा चौकार आला आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला तो आगासन विरुद्ध देवीचा बाळा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील ती शेवटची मॅच. तर देवीचा बाळा विरुद्ध आगासन अशी शेवटची मॅच आहे. क्वार्टर फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर किशोर या मॅच मध्ये 8 चेंडू मध्ये 20 धावा दिल्या. मध्ये पहिल्या षटकात 12 आला आणि त्यानंतर फक्त 3 दिल्या आणि 1 विकेट घेतल्या. तो गंगाराम मुंडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गंगाराम मुंडे मॅन ऑफ द मॅच.